नमस्कार, मी डॉक्टर मनोज कोरे, कन्सल्टंट फिजिशियन आहे अद्वैत क्लिनिक. सध्या सिटी हॉस्पिटल आणि स्पर्श हॉस्पिटल येथे कन्सल्टंट फिजिशियन म्हणून काम करतो आहे. गेल्या दीड वर्षांच्या काळामध्ये जवळपास 2000 जास्त पेशंट्स पाहिले. हा काळ थोडा कठीणच होता. इथून देखील तिसऱ्या लाटेची चाहूल आहे. आज डॉक्टर जयदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि सर्व सोलापूरवासियांना एकच इच्छा सांगतो आहे, आपला धोका पूर्णपणे टळलेला नाही आहे. तिसऱ्या लाटेची चाहूल असताना आवश्यक असलेल्या सगळ्या शासनाच्या नियमानुसार नियमांचं पालन आपण तंतोतंत करावं. उदाहरणार्थ मास्कचा वापर अपरिहार्य आहे, वॅक्सिनेशन करून घ्यावं सगळ्यांनी, सगळ्यांनी 2 डोसेस घ्यावेत, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग या सगळ्या तत्त्वांचा वापर करावा. इथून पुढं सगळ्यात जास्त धोका, जसं आपण आता दीड वर्षामध्ये पाहिलं, कोमॉर्बिड लोकांना, जे डायबिटिक आहेत, हायपरटेन्सिव्ह आहेत, जे लोकं प्रेग्नंट आहेत, ज्या लोकांना स्टेरॉइडच्या औषधं चालू आहेत, जे लोकांना किडनीचे आजार आहेत, त्यांनी अधिकाधिक काळजी करण्याची गरज आहे. या मागच्या वर्षीचा अनुभव म्हणून एवढंच आपण शिकतो की आपण जेवढी काळजी करू तेवढी कमीच पडेल. कारण मागच्या वर्षी असं झालं, आपण बऱ्याचशी तयारी नसतानाही कोविडविरुद्ध झुंज दिली. आता अशी गोष्ट आहे की दुसऱ्या लाटेला आपण तयार असताना वाटलं आपल्याला सगळं येतं आहे, आपल्याला सगळं माहिती आहे, आपल्याकडे सगळे ड्रग्ज आहेत, आपण कोविडवरती मात करू. पण यावर्षी परत कोविडनी दुसऱ्या लाटेमध्ये त्याचं दुसरं रूप दाखवलं. अजून काळ पुढचा भयंकर असेल, कारण तिसऱ्या लाटेमध्ये कोविडचं रूप कसं असेल माहीत नाही. आपल्यामध्ये एवढंच आहे की आपण काळजी घेणं, सांगितलेल्या नियमांचं पालन करणं. या डॉक्टर्स डेच्या निमित्तानं माझ्या सेवेचा तुम्हाला जसा फायदा होईल, किती फायदा करून देता येईल, याचा जास्तीत जास्त प्रयत्न मी अजून पुढच्या लाटेमध्ये करायचा प्रयत्न करेन. धन्यवाद.